दादा ए दादा ए बाळी मानसी ए मानसी काय दादा अग बाळ आलाय अरे बाळ कसे आहेस मस्त मजेत आणि काय रे गुपचूप जाऊन लग्न केलं आणि तेही माझ्याच नंदेशी ताई केवळ तुझ्यावर झालेला अन्यायाचा बदला घेण्यासाठी मी हे लग्न केलंय तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना मोजावीच लागेल नाही बाळ अरे एकाने शेळी मारली म्हणून दुसऱ्याने गाय मारायची नसते त्याने तुझ्या बहिणीला त्रास दिला म्हणून तो तुझ्या बायकोला त्रास देणार म्हणजे शेवटी अत्याचाराचा बळी पडणार ती एक स्त्रीच ना मानसी अगं तू कोणत्या मुशीत तयार झालीस हेच कळत नाही अगं तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना तूच माफ करायला सांगतेस तसं नाहीये दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एकदा एक साधू नदीत आंघोळ करत होता तेव्हा पानावरून एक विंचू वाहत त्याच्याजवळ आला आणि पाण्याच्या लाटेने पाण्यात पडला साधूने त्या विंचवाचे प्राण वाचवण्यासाठी त्याला तळ हातावर घेतलं त्यावर विंचवाने त्याला दंश केला साधूच्या हाताला झटका बसला आणि विंचू पुन्हा पाण्यात पडला साधूने पुन्हा त्याला उंजळीत उचललं विंचवाने पुन्हा दंश केला आणि पुन्हा तो पाण्यात पडला असं सतत 5-6 वेळा झालं आणि हा सगळा प्रकार साधूचा एक शिष्य लांबून पाहत होता त्याने साधूला विचारलं महाराज हा विंचू सतत तुमच्या हाताला दंश करतोय तरीही तुम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का करताय त्यावर साधू काय म्हणाले माहिती ते म्हणाले तो त्याच्या स्वभावानुसार वागतोय आणि मी माझ्या वा मानसी वा धन्य आहे तुझी अग पण एक लक्षात असू दे साधू विरक्त असतात पण संसारी आसक्त दादा पुरे झालं आता तुझं तत्वज्ञान बाळ आज बऱ्याच दिवसांनी घरी आलाय आज आपण मस्त पैकी काहीतरी बनवूया आणि छान पैकी जेवूया चला हा बोला बोला ब्रेगांचे साहेब अह नाही नाही ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणारच अहो काळजी करू नका मी आहे ना अहो मी आता येतेच आहे ना भेटू आपण ओके अगं शिवानी येतेस ना चल लवकर अगं हो मम्मा चल ना थांब शिवानी आजपासून माझ्या परवानगीशिवाय या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही हे लक्षात ठेव हे घरच तुझं विश्व आहे ए हॅलो अशी बंधनात राहायची ना मला सवय नाहीये आणि गरज देखील नाही हे घर माझं आहे आणि तू माझा आश्रित आहे तुझी लायकी नसताना सुद्धा तुझ्याशी लग्न केलं मी हे लक्षात ठेव ए लायकी कुणाची काढतेस ग तू आणि तुझी काय काय लायकी श्रीमंतीन लाडावून वाया गेलेली मुलगी तू तू अजून या बाळाला नीट ओळखलेलं नाही बाळ तू माझा जावई म्हणून इतके दिवस गप्प बसले मी पण तुझी गुंडगिरी अशीच वाढत राहिली ना तर मला तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करावी लागेल सांगून ठेवते पोलिसात तक्रार देणार तुम्ही खुशाल द्या पण त्यात तुमचीच बदनामी होईल आणखीन काय सासूबाई या घरातील सून अचानकपणे गायब झालेली आहे ती सुद्धा तुमच्या अत्याचारामुळे हे जग जाहीर करेन आता काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा हॅलो हॅलो कोण मी मानसीची आई बोलते हॅलो मानसीची आई का नीमा देवी ना हो मी नीमा देवी बोलते मानसी आहे का घरात अहो मानसी की नाही तिच्या नवऱ्या हॅलो मानसीची आई हो मानसी खूप मजेत आहे असं का लवकरच येणार आहे तुम्हाला भेटायला कोण जावई बापू का जावई बापूच बोलतोय पण नीमा देवींचा त्या नात्याने मानसी माझी बहीण आणि तुम्ही माझ्या आई हो ना अहो लग्नात बोलवताला नाही खूप गाई गडबडीत केलं ना तेव्हा मानसीला आशीर्वाद देताय असं समजून या तुमच्या या मुलाला फोनवरच आशीर्वाद द्या तुमचा संसार सुखाचा हो ओके Thank you.
चांगलीच काय चाल, अजून बरीच कामं करायचे. अरे वाह, म्हणजे तुला बोलता येत. बोल बोल, काय बोलायचं ते बोल. मी गप्प राहतो याचा अर्थ मला काही दिसत नाही असं नाहीये. अरे वाह, म्हणजे तुला दिसतंय आणि तू डोळस आहेस. शिवानीला आणि माझ्या मम्मीला तू जो काही त्रास देतोस ना, ते काही सभेतला तरुण नाहीये. अच्छा अच्छा, असं आहे होय रे. तुझ्या पत्नीला म्हणजे माझ्या मानसीताईला जो तू नाहक त्रास दिलास तेव्हा तुझी सभ्यता कुठे गेली होती? तेव्हा तुझं तोंड शिवलं होतं की तुझे डोळे फुटले होते? तुमच्या राक्षसी प्रवृत्तीला कंटाळून मानसीताईनं तुमच्या घरचा उंबरठा ओलांडला. ती कुठे आहे? ती काय करते? ती जिवंत आहे की नाही याची काय तुला खबर आहे की नाही? तुम्हाला चिंता आहे ती फक्त तुमच्या प्रतिष्ठेची. त्यासाठी कुणाचा नाहक बळी गेला तरी त्याची तुम्हाला पर्वा नाही. समाजसेवेचा आव आणून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी चाटणारे तुम्ही. तुम्हाला माणूस म्हणून घ्यायला लाज नाही वाटत? हे बघ बाळ, माणसाच्या बाबतीत माझ्या हातून फार मोठं पातक घडलंय. मी केलेल्या कृत्याबद्दल मला खूप घृणा वाटते, खूप पश्चाताप होतो. मी पापी आहे, मी महापापी आहे. मला क्षमा करण्यासारखी स्थिती नाही आहे. चल आता तरी तू सुधर. डोळे उघडायचे नाही, डोळे उघडायचे. अरे अरे, पण ताई आशू, अरे आई बाबा. कृष्णा, खूप खूप उपकार झाले तुझे. त्या माझ्या मानसीला बहीण म्हणून आधार दिलास, पोडीची आमची भेट करून दिलीस. कृष्णा, तुझ्या रूपाने देवच पावणारे. अरे अरे ताई, सांग ना गा आईला. आईनं मुलाच्या नाही तर मुलानं आईच्या पाय पडायचं असत. हो ना, मग पड ना. कोणी अडवलंय? आई पाय पडतो बाबा, पाय पडतो. आयुष्यमान बाबा. कृष्णा, या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तुझ्या आई होण्याचं भाग्य मला लाभो रे. पुढचं जन्म कोणी पाहिलंय? लहानपणीच आई बाबा गेले, आम्ही पोरके झालो. आता मात्र बहिणीच्या रूपात माणशी मिळाली आणि आई बाबांच्या रूपात तुम्ही मिळाली. कृष्णा, अरे तू भेटलास आणि माणुसकीवरची आमची श्रद्धा आणखीन दृढ झाली बघ. कृष्णा, आणखी एकच विनंती आहे, मानसीला आमच्या घरी घेऊन जाण्याची इच्छा आहे, पाठवशील ना? ताई, चल ना आपल्या घरी. नाही आशू, आत्ता नको. आई, ज्या सासरच्या घरातनं मी
बाहेर पडले त्या घरात आधी सन्मानानं प्रवेश करेन आणि मगच माहेरी माहेरपणाला येईन. तोपर्यंत ही सासर आणि माहेरची वाट या घराच्या उंबरठ्यावरच संपते. आणि आता आपण भेटलोच की सगळे. आई प्लीज, आता मला तुमच्या बरोबर यायचा आग्रह नका करू. मनसी, तुझा दृढ निश्चय आणि तुझे पाठीराखे बाळकृष्ण सदैव तुझ्या पाठीशी असल्यामुळे आता आम्ही निश्चिंत आहोत. मनसी बेटा, या जगामध्ये वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी नेहमीच विजय प्राप्त केलेला आहे. तुझ्या या कृत्याने तू तुझ्या माहेरचा सन्मान वाढवलायस बेटा, तेव्हा अंतिम विजय हा तुझाच आहे. या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बेटा. कृष्ण, हे ठेवूयात पैसे, उपयोगी पडतील, हे बघ. नाही म्हणू नको. नाही बाबा. बाबा, कृष्णाला असे पैसे देऊन आमच्या भावा बहिणीच्या नात्याचा अपमान करू नका. ओके बेटा. शिवानी, शिवानी, अगं काय झालं? शिवानी, ए शिवानी, अगं काय झालं सांगशील की नाही? काय नाही मम्मा. बरं नाही का तुला? मम्मा, हा, मला वाटतं तू आजी होणार. अरे की काय. अगं बाई, चल चल, जरा आराम कर. धावे बापू. हा, काय म्हणताय? आनंदाची बातमी. अहो कसली? अहो भाऊजी, बसलात काय? अहो पेढे घेऊन पेढे. अहो कसले पेढे? तुम्ही बाप होणार, मी आजोबा होणार. काय म्हणताय? काय मी बाप होणार? अरे वा वा वा, थँक्यू थँक्यू. चला मी येतो जरा. अरे काय पेढे आणाल? चालला. हा येतो. सुवानी, मी जे ऐकलं ते खरंय काय? ग काय लाजलीस ग? चल चल, आता आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर? हो. बाहेर कुठं? डॉक्टर कडे, अबॉर्शन करायला. नाही बाळ. अरे हे काय, बाळाच्या आगमनाचं स्वागत करायचं सोडून असला अभद्र विचार कशासाठी? तुम्हाला निर्णय नवीन आहे. मानसीताईचं अबॉर्शन होऊ शकतं, मग तुझं का नाही? आणि एक लक्षात ठेव, मला एवढ्यात मूल नको आहे. आणि हा माझा निर्णय पक्का आहे. मला माझं हे बाळ हवंय आणि कुठल्याही परिस्थितीत मी अबॉर्शन करणार नाही. हीच बाळ, मी अबॉर्शन करणार नाही. असं आहे होय. चल उठ, बघतोच कोण मला अडवतो ते. चल चल उठ, उठ म्हणतो ना. चल बघतोच कोण अडवतो ते. चल म्हणतो ना. चल. काय झालं? अरे काय झालं? हा माझा अबॉर्शन करायला निघाला. सांगतेस का? अहो नका असं करू. अहो हिच्या उदरात तुमचा वंश वाढतोय, तुम्ही असं खुरडून टाकू नका. हो प्लीज आवई बापू, प्लीज. अहो सासूबाई, मानसी त्यावेळी तुमची अशीच विनवणी करत होती, तेव्हा तुम्हाला मायेचा पाजर नाही फुटला. आता का का तुमची लेट काय म्हणून? चल 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 बाहेर. चल म्हणतो ना. चल चालत. बघतो कोण आडवतो तो. नाही मला जमणार नाही. नाही बाळ, तू समजाव ना. काही आला हवाचा अबॉर्शन करायला निघालाय. वंसाहेब बघा, तुम्ही कसलीही काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. मी आहे. बाळ असं काही करणार नाही, मी सांगेन त्याला. वंसाहेब तुम्ही शांत व्हा बघू. बाळ, तुला जर तिला न्यायचंच असेल ना, तर तुला तिला माझ्या प्रेतावरून न्यावं लागेल. समजलं? चल माफी माग तिची. बाळ, माफी माग. खरे अर्थानं तीच तुला माफ करेल. वहिनी मला माफ कर. नाही वंसाहेब, असं नका करू. सुनबाई, सुनबाई, मला माफ कर. मी खरंच तुला समजू शकले नाही ग, चुकलंच ग माझं. आई अहो असं काय करताय? आई चूक माणसांची नसते, त्यांच्या वैचारिक बैठकींची असते.
पानशी मलाही माफ कर, मी खूप त्रास दिलाय तुला, तुझ्यावर खूप अन्याय झालाय, आता आम्हाला पश्चाताप झालाय, प्रायश्चित करायची संधी दे, मला फक्त तुला सुखी बघायचंय. अहो प्रायश्चित केल्याने माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं आणि सगळी दुःख त्यात विरून जातात. मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या मनात तुम्हा कुणाही बद्दल कसलंही किलमेश नाहीये. अरे आई बाबा या या. नमस्कार. मानसी आज खऱ्या अर्थानं माहेरची वाट सासरला येऊन पोहोचली. मानसी बेटा, आई वडील मुलीची माहेरच्या वाटेवरून सासरच्या वाटेवरती फक्त पाठवणी करतात, तिला कायमच परका करत नाहीत, हे आज तू दाखवून दे. खरंच बेटा मला तुझा खूप अभिमान वाटतो. चला मंडळी, आई बाबा तुम्ही सुद्धा चला, आज चला, आज या घरात आनंदानं सुखानं प्रवेश केलेला आहे, आपण त्याचं हर्षभरानं स्वागत करूया. चला. मानसी, राहुल, आता तुम्ही दोघं लाडाच्या गणपतीला जाऊन या.